खंडाळा येथील मारुती पवार यांच्या संकल्पनेतून खत निर्मिती करण्यात येत आहे। स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छता मोहीम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे। इच्छा असेल तिथे मार्ग दिसतो। आपल्या घरचा व शेजारचा कचरा घरीच जिरवण्यासाठी प्रक्रिया करून त्यापासून खत निर्मिती सुरू उक्ती व कृतीतून जनतेला स्वच्छतेचा संदेश देताना स्वच्छ सर्वेक्षण 2022 त्यानिमित्ताने मी हे दोन ड्रम आणलेले आहेत आणि हे दोन ड्रममध्ये घरचा निघालेला ओला सुका कचरा तो ह्या डस्टबिनमध्ये आम्ही टाकून त्याच्यापासून खत निर्माण करत आहे। हे खत जवळजवळ 40 दिवसामध्ये तयार होतं माझं खत, न कल्चर पावडर वगैरे वापरता त्याच्यामुळं ते 40 दिवस लागतात मला हे खत बनवण्यासाठी। घरचा कचरा कुठेही न टाकता बॅलरमध्ये टाकून त्यावर योग्य पद्धतीने प्रक्रिया करावी। हा कचरा शिजला की कंपोस्ट खत म्हणून बागेतील झाडांसाठी या खताचा उपयोग होत असतो। कांद्याची सालपट आहे, लसणाची सालपट आहे, मेथीचे देठ आहे, कोथिंबीरचे देठ आहे आणि ते सगळं टाकून मग हे 40 दिवसांनी खत होतं। खत झाल्याच्या नंतर हे मग आम्ही झाडांना टाकतो, कारण बाहेर एकदम घाण नको म्हणून एक डब्बा बनवला, त्या डब्यामध्ये आम्ही खत टाकतो आणि मग ते झाडांना वापर करतो। घरचा कचरा घरी जिरवण्याची कल्पना पवार यांच्या डोक्यात मूळ धरल्याने खंडाळ्यात ज्या ठिकाणी पवार वास्तव्यास आहेत तेथील वजीददार यांच्या सहकार्याने खत निर्मितीसाठी खास प्रकारचे प्लास्टिकचे दोन बॅलर तयार करून घेतले। बागेतील पालापाचोळा, ओला कचरा, घरातील शिळे व शिल्लक अन्न घरातच जिरवण्यास असतात। पवार यांनी गेली 3-4 वर्षापासून सुरू केली आहे। यातूनच 2 ते 3 महिन्यात खत तयार होते। तयार होणारं खत ते बागेतील झाडांना उपयोगी पडत आहे। कंपोस्ट खत घेण्यासाठी नागरिक येत असतात आणि ते मोफतही दिले जाते। घरातला कचरा वगैरे वेगवेगळा देऊन त्याच्यापासून खत तयार होते। स्वच्छ लोणावळा, सुंदर लोणावळा, हरित लोणावळा करण्यासाठी सहभागी व्हावे। आमचा लोणावळा स्वच्छ लोणावळा, सुंदर लोणावळा, हरित लोणावळा।